याचिका मुंबई हायकोर्टामध्ये आज होत्या, आज त्यावर सुनावणी झाली. नक्की काय युक्तिवाद झाला तुमचा, काय युक्तिवाद तुम्हाला? अरे भाई, हम आसमान के नीचे रहते हैं और कानून के और संविधान के हाथ बड़े लंबे होते हैं. संविधान से कोई बड़ा नहीं है. आज पुनः एकदा माननीय मुंबई उच्च न्यायालयामध्ये हे भारतीय संविधानातील कलम 19 चं वाचन करून झालं. चरंजींची भाषा माननीय न्यायालयाला दाखवली. माननीय न्यायालयाला आम्ही सांगितलं की एखादी बाबीवर एखादी मागणी असू शकते, परंतु त्या मागणीचा अर्थ पब्लिक लाईफ, सोशल लाईफ, लेकरांच्या शाळेचे परीक्षेचे दिवस आहेत. अत्यंत चढ अंतकरणाने माननीय न्यायालय समोर चरंगेचे सगळे आज बंद असलेली बारामती, धाराशिव, बीड, जालना ह्या सगळ्या कॉपी समोर ठेवल्या आणि सांगितलं की आमच्या सारखे सामान्य कष्टकरी ज्यांच्या हातावर पोट आहे असा बंद झाला तर वेस्ट बेंगॉलच्या उच्च न्यायालय केसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल आणि चरंगेच्याच केसमध्ये ॲडव्होकेट जनरल साहेबांनी दाखवलं की काय कशा प्रकारे आंदोलन करताय. आणि ह्या सगळ्या गोष्टी दाखवत असताना मी व्हिडिओ सुद्धा दाखवला, म्हणजे आवाज करून दाखवला सन्माननीय न्यायालयाला. त्याच्यामध्ये चरंगेंनी जी भाषा वापरली काल शिवराळ, ही कोणती गिरी आहे? छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखाली बसून शिवीगाळ करणं हा कोणता मोठेपणा आहे? हे कोणती आंदोलनाची पद्धत आहे? पटण वाजून दाखवलं. त्याच्यामध्ये सरकारला तो म्हणत होता तुझ्या मायचा ज्या प्रकारे अब्युजिव्ह बोललं सरकारला, ज्या प्रकारे अब्युजिव्ह बोललं व्यक्तिगत काही मागासवर्गीय ओबीसी सन्माननीय मंत्र्यांना, मला सुद्धा बोलण्यात आलं तिरळ्या भांग्या, या सगळ्या गोष्टी माननीय न्यायालयाने सांगितलं, लक्षात आलं. त्यावर माननीय ॲडव्होकेट जनरल साहेबांना सुद्धा विचारलं. ॲडव्होकेट जनरलांनी मागची जी ऑर्डर होती माननीय चीफ जस्टिसांची ती वाचून दाखवली, चरंगेच्या आंदोलनाची पद्धत सांगितली. त्यानंतर चरंगेंच्या वतीनं जो वकील आले होते सन्माननीय, त्यांनी सांगितलं आम्हाला कॉपी मिळाली नाही. वास्तविक पाहता न्यायालयासमोर परत त्यांनी मान्य केलं, हो आम्हाला अगोदरही मिळाली ना आताही मिळाली. सांगायचं तात्पर्य हे आहे की आज न्यायालयामध्ये जरंगेच्या वकिलांना स्पष्टपणे विचारण्यात आलंय की जरंगे हे अशा प्रकारचं उपोषण थांबवणार आहेत किंवा उपचार घेणार आहेत की नाही, ते इन्स्ट्रक्शन्स घ्यायला सांगितलेले आहेत. आणि म्हणून मला दोन गोष्टी आज आवर्जून सांगायच्या आहेत की कायद्यापेक्षा कुणी मोठा नसतंय आणि आंदोलन हे स्टेटला वेटीस धरण्यासाठी आणि दुसऱ्यांवर अत्याचार करण्यासाठी नसतंय. उद्या तातडीची बाब लक्षात घेता जरंगेच्या वकिलांनी तर सांगितलं सलाईन घेतलं. अरे बाबा, सलाईन घेतलं तर उपोषण संपलं, परत मध्ये नाही मी इन्स्ट्रक्शन घेतो. आता जरंगे जर सलाईन घेत असेल तर उपोषण जरंगेचं संपलेलं आहे, आणि जर उपोषण संपलेलं आहे तर मग जे काही चाललेलं आहे ते कोणत्या प्रकारचं मला माहिती नाही, कारण मी मराठी शास्त्रातला माणूस आहे, गुराखी साहित्यातला माणूस आहे. मग याला मी म्हणजे आंदोलन म्हणू की आंदोलनाचा दिखावा म्हणू की वेठीस धरण्यासारख्या म्हणजे सामान्य नागरिकांना आणि सरकारला म्हणू. त्यामुळे उद्या माननीय न्यायालयानं या प्रकरणावर जे आहे 2:30 सुनावणी ठेवलेली आहे आणि ॲडव्होकेट जनरल साहेबांनी स्पष्टपणे सांगितलं, आदेश वाचून दाखवला की संबंधित बाबींवर चर्चा होऊ शकते, परंतु ॲडव्होकेट जनरल साहेबांना न्याय याची आपल्या जजमेंटमधून हे सुद्धा सांगितलं की वन अनदर अगेन्स्ट लोक आहेत. आणि या सगळ्या बाबी लक्षात घेता हे सरकार हे स्टेटसाठी किती नुकसानदायी आहे हे सुद्धा त्या जजमेंटमध्ये आहे. म्हणजे ॲडव्होकेट जनरल साहेबांनी स्वतः नाही सांगितलं, ते जजमेंट वाचून दाखवली जी माननीय मुख्य न्यायमूर्तींची जरंगेच्याच केसमध्ये आहे. एकूण पाहता मला वाटतंय की जरंगेंचा जो म्हणजे ज्या प्रकारे शिवराळ भाषा, ज्या प्रकारे आंदोलनाची जी म्हणतो पवित्रता, ज्या आंदोलनाचा जेंटलनेस आणि ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या खाली, हे सगळं पाहता मला वाटतंय जरंगे उद्यापर्यंत आठवून घेतील, कारण आज त्यांनी सलाईन घेतलंय म्हणून सांगितलंय. सलाईन घेतलं, फ्लूड घेतलं म्हणजे उपोषण संपलं. एजी साहेबांनी माननीय चीफ जस्टिस साहेबांच्या जरंगेच्या केसमधली जी ऑर्डर आहे ती वाचून दाखवली. पब्लिक ऑर्डर, लॉ अँड ऑर्डर आणि यांच्या मागच्या आंदोलनामध्ये कशा प्रकारचं आंदोलन होतं ते त्या ऑर्डरमध्ये नमूद होतं, तेवढं त्यांनी कायदेशीर संविधानिक दृष्ट्या न्यायालयाचा आदेश दाखवला. न्यायालयाने कायदा आंदोलन नाही, पण लक्षात ठेवा
न्याय ॲडव्होकेट जनरल साहेबांनी सांगितलं की काही गोष्टींवर विचार चालू आहे. न्यायालयाने सांगितलं नाही की कायदा येत आहे म्हणून. कायद्याला विरोध आहे. मराठा आमचे भाऊ मागासच नाहीत, त्याच्यामुळे कायद्याला तर 100% डंके किचोट पे विरोध आहे आमचा. आणि ती केस लवकरच आपल्याला दिसेल, त्याच्यातले मुद्दे लक्षात येतील. परंतु ज्या प्रकारे जरंगेंनी आमचं म्हणजे खरी खावा दूध पिवाव जरंगेनं हा, आणि म्हणजे काय सगळ्या गोष्टी, अरे माय बहिणीवर शिवा देण्यापेक्षा सुदृढ राहावं आणि मागणी करावं. परंतु जरंगेनं हे सगळे व्याप उपद्व्याप करू नये, ज्याच्यामुळे आमच्यासारख्या सामान्याच्या लेकरांच्या परीक्षेचा विषय आहे. हे महिने परीक्षांचे आहेत. जज साहेबांनी सिरियसली सांगितलंय जरंगेच्या वकिलांना, उद्यापर्यंत आम्हाला निक्षून सांगा काय म्हणणं आहे तुमचं, कारण पुढील आदेश मागच्या दोन आदेशांवर मान्य उच्च न्यायालयाच्या आधारित राहणार. 25 तारखेला जरांगे पाटलांची जी आंदोलनाची दिशा होती या संदर्भात ती याचिका होती, आणि ती मुंबईकडे कूच करत असताना ह्या याचिका तिथे केल्या गेल्या, आणि त्या संदर्भात त्या याचिकेचं उत्तर देण्याकरता जरांगे पाटलांना माननीय उच्च न्यायालयाने नोटीस बजावली होती. त्या नोटीसच्या अनुषंगाने आज आपण तिथे त्यांचे वकील हजर झालो. त्या दोन्ही याचिकांची सुनावणी एकत्रित झाली. तिची प्रत आमच्याकडे नसल्यामुळे आम्ही कोर्टाला विनंती केली ती आज आम्हाला देण्यात आली. परंतु माननीय महाधिवक्ता वीरेन सराफजी यांच्या म्हणण्यानुसार त्यांचं जे तिसरं आंदोलनाची आंतरवली सराठीमध्ये या अधिसूचनेसंदर्भात अंमलबजावणीसाठी त्यांनी जे आंदोलन आता तिथे पुकारलं आहे, चालू आहे अंतरवली सराठीमध्ये, या संदर्भात त्यांच्या तब्येतीविषयी थोडीशी काळजी तिथे आम्हा सर्वांनाच येऊन कोर्टालासुद्धा आहे, आणि त्या संदर्भात त्यांनी औषधोपचार करावेत करून घ्यावेत ही एक साधी चर्चा तिथे आमच्या सर्वांच्या उपस्थितीत तिथे करण्यात आली, आणि त्या संदर्भात तिथे मान्य कोर्टाने त्याचा विचार तिथे करण्यात यावा किंवा नेमकं काय त्यांनी त्या संदर्भात आज केलं. तर माझ्याकडे अशी माहिती मागाशी आली 2:35 की त्यांनी दादांनी 2 सलाईन तिथे घेतलेल्या आहेत आणि आज त्यांनी तो औषध उपचार सुरू केला आहे. या संदर्भात माननीय कोर्टाने उद्या तिथे माहिती घेण्यास सांगितलं आहे. नेमकं तुम्ही याच्याबद्दल काय, नेमकं तुम्ही औषध उपचार घेण्यासंदर्भात काय तुमचा रिस्पॉन्स आहे, या दोन गोष्टी करता तिथे त्यांनी उद्या या इन्स्ट्रक्शन घेण्यासाठी या माहिती घेण्यासाठी तिथे उद्या ठेवलेले आहे. आपणही तिथे सर्वजण होता, तर या संदर्भात आपण कोर्टाला उद्या तिथे माहिती देणार आहोत. बाहेर आल्यानंतर आम्हाला कळालं की त्यांनी 2 सलाईन घेतलेल्या आहेत, कारण कोर्टात जायच्या आधी सलाईन घ्यायची प्रक्रिया तिथे चालू होते, त्यामुळे आम्ही तिथे तसं कोर्टापुढं तसं स्पष्टपणे सांगू शकत नव्हतो. आणि त्यांनी 2 सलाईन घेतला ही अत्यंत चांगली बाब आहे. त्यांनी सलाईन घेतले याचा अर्थ आंदोलन संपलंय, उपोषण संपलंय असं झालं. हा, त्यांनी त्यांना हे औषध ते त्यांना चक्कर आली किंवा त्यांना का सकाळी त्यांच्या नाकातून थोडंसं रक्त आलं, आपल्यालाही सगळ्यांना माहिती आहे, मीडियातून सर्वांना कळालं आहे. त्यांची तब्येत पाहता आणि त्यांनी ही 5वा 6वा दिवस आहे, लक्षात घ्या, माणूस पाणी व अन्न घेतलं नाही तर सगळ्याच गोष्टीचे रिप्रिकॉशन्स तिथे होतात. त्यांना ते शुद्धीवर नव्हते आणि त्यांना ही सलाईन देण्यात आली कारण ते गरजेचे होते आणि ती घ्यावी, कारण महाराष्ट्राच्या दृष्टीने हे व्यक्तिमत्व सर्वात महत्त्वाचं आहे. ज्या कारणाकरता या व्यक्तीने स्वतःचं हे आंदोलन सुरू केलेलं आहे किंवा हे जे आंदोलन ते करतायत ते महाराष्ट्राच्या एका वर्गाला, मराठा या वर्गाला न्याय देण्याकरता, त्यांना OBC आरक्षण मिळवून देण्याकरता हे त्यांचं आंदोलन आहे. अत्यंत शांततेने कायदेशीर मार्गानं सनदशीर मार्गानं त्यांनी आजपर्यंत आंदोलन आपण सगळ्यांनी ते टिपलं आहे. आंतरवालीतून ज्यावेळेस ते आले त्यावेळेस पण आपण पाहिलं त्यांनी हे 300-400 किलोमीटरचं अंतर वाशीपर्यंतचं अतिशय शांततेत तिथे केलेलं आहे. शांततेचा कुठलाही भंग त्यांनी केलेला नाही आणि आजही आंतरवलीत जे केलेलं आहे तेसुद्धा शांततेच्या मार्गाने आहे. आणि दरवेळेस तुम्ही बघत असाल ते शांततेचं आव्हान तिथे करतायत. विषय असा आहे की त्यांनी हे आंदोलनाचं जे परिवेशन आहे किंवा त्याचा जो परिणाम आहे त्याचं त्या अधिसूचनेत झालेलं आहे. थोड्याशा सुधारणा आपल्याला त्याच्यात करावयाच्या त्या आपण सुचवल्या देखील आहेत. सरकारतर्फे तसं सांगण्यात आलं की सरकारसुद्धा अतिशय संवेदनशील या गोष्टीकडे संवेदनशील पद्धतीने पाहत आहे असं माननीय अभियुक्ता महाअभियुक्ता यांनी सांगितलं तिथे. आणि त्यांच्या